नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मुंबईची प्रसिद्ध अशी उपवासाची भेळ तयार केलेली आहे. अतिशय चटपटीत अशी ही भेळ लागते. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1.5 कप साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. 3 ते 4 तास मी हा साबुदाणा व्यवस्थित अगदी मऊसूत होईपर्यंत भिजवलेला आहे. त्यानंतर एका पसरट ताटामध्ये हा भिजवलेला सगळा साबुदाणा काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. 2 चमचे इथं चवीनुसार साखर घातलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालायचे आणि 1/2 वाटी होईल एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. सगळे जिन्नस इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत पहिल्यांदा साबुदाण्यामध्ये. त्यानंतर गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी तूप गरम करून घेतलेलं आहे. 1/2 चमचा ह्याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत. जिरे चांगले फुलल्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार इथं मिरची घालायची आहे. त्यानंतर फोडणीमध्ये मिरची चांगली परतून घेतली. त्यानंतर ह्याच्यामध्ये भिजवलेला आपण जो साबुदाणा त्याच्यामध्ये मीठ आणि साखर मिक्स करून घेतलेला आहे तो सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि फोडणीमध्ये चांगला आपण परतवून घ्यायचं आहे. इथे साबुदाणा चांगला भिजवलेला असल्यामुळे ही खिचडी अगदी मऊसूत छान होते. झाकून ठेवून मी इथे 1-5 मिनटं वाफ येऊ दिलेली आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मोकळी अशी ही खिचडी तयार झालेली आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे साबुदाण्याची खिचडी करून घ्यायची होती. इथे मी खिचडी करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी आता शेंगदाणे घेतलेले आहेत. हे भाजलेले 1 कप शेंगदाणे आहेत. मिक्सरमधनं हे पहिल्यांदा सगळ्यात अगोदर फिरवून घ्यायचे आहेत. मी सालीसकट इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. मिक्सरमधनं अगदी ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी बारीक अशी पावडर केलेली आहे. त्यामध्ये 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे बारीक चिरून घातल्यात. 2 चमचे याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही इथं मिरची घालू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलंसुद्धा इथे घालू शकता. मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि पातळसर याची पेस्ट तयार करून घेतलेली. तुम्ही बघू शकता या प्रकारे अगदी बारीक पेस्ट केलेली आहे. गॅसवरती पॅन गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर 1/2 चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपण जी शेंगदाण्याची प्युरी इथे करून घेतली आहे ती सगळी घालायची आणि ते भांड्यामध्ये मी पुन्हा थोडंसं 1/2 ग्लास पाणी घालून विसवून ते पाणीसुद्धा याच्यामध्ये घातलं आहे आणि अशी या प्रकारे पातळ याची कन्सिस्टन्सी केलेली आहे. यानंतर हे चांगलं उकळू द्यायचं. जसं हे उकळायला लागतं ना तसं तसं ही आमटी घट्ट व्हायला लागते. या प्रकारे इथे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर अशी ही होत दाटसर अशी होत चाललेली आहे. या प्रकारे आता ही दाटसर झालेली आमटी तयार झालेली आहे. उकळून घेतली आहे 5 ते 10 मिनटं मी. त्यानंतर खाली उतरून गॅस बंद केला आहे. मस्त आपली ही शेंगदाण्याची आमटी नंतर साबुदाण्याची इथे खिचडी मोकळी अगदी तयार झालेली आहे. त्याबरोबर इथे मी बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे. त्यानंतर बटाट्याचे वेफर्स इथे घ्यायचे आहेत आणि इथे मी उकडलेला बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर एका बाऊलमध्ये मी ही सगळ्यात अगोदर खिचडी घालायची. आता आपण इथे उपवासाची भेळ तयार करून घेणार आहे. वरती बटाटे उकडलेले घालायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये वरती आपण बटाट्याचा जो चिवडा घेतलेला आहे ना तो घातलेला आहे. तुम्ही इथे गोड चिवड्याच्या ऐवजी तिखट चिवडासुद्धा वापरू शकता. चवीला तोही छान लागतो. त्यानंतर इथे बटाट्याचे वेफर्स घालायचे आहेत आणि भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत भरपूर. आणि त्यानंतर इथे आपण जी आमटी करून घेतली आहे शेंगदाण्याची झणझणी तशी ती घालायची आहे. तुम्हाला इथे उपासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही वरतून कोथिंबीरसुद्धा घालू शकता. दही आवडत असेल तर दही घालू शकता. मस्त अशी चव येते. त्यानंतर पुन्हा वरतून बटाट्याचा चिवडा घातला आहे. शेंगदाणे उकडलेले बटाटे घालायचे. या प्रकारे मस्त अशी ही मुंबईची प्रसिद्ध उपवासाची भेळ इथं तयार झालेली आहे. उपवासाचे नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त ही चटपटीत उपवासाची भेळ करून बघा. आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.